मी ऋषिकेश गोसावी आपलं सहर्ष स्वागत करतोय प्रबंध भूमीच्या बातमीपत्रामध्ये. तर आता बातम्या बघूया सविस्तर. निफाड तालुक्यातील लोणवाडे गावात कृषी कन्याद्वारे सेंद्रिय शेती वर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. निफाड तालुका हा बागायत भाग असल्याने येथे द्राक्ष बागाची जास्तीत जास्त उत्पन्न घेतले जाते. तसेच टमाटो, गहू, मका, डाळिंब, बाजरी इत्यादी प्रकारचे पीक निफाड तालुक्यात घेतले जातात. तसेच लोणवाडी गावात कृषी कन्याची सेंद्रिय खतावर किंवा सेंद्रिय शेती यावर व्याख्यानाचे आयोजन केले होते. या व्याख्यानामध्ये शेतकऱ्याच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांनी मार्गदर्शन केले. शेतकरी घेऊन येईल तर त्याच्याकडे ते सर्टिफिकेट नसणार आहे. मग ज्यांनी ते प्रामाणिकपणे काम केलेले सर्टिफिकेट आहे तर त्याला पुन्हा नाशिक बॉम्बे सारख्या मार्केटमध्ये भाव दिला जातो किंवा ते लोक आपले इथे घेऊन जाते. आता याच्यासाठी वारंवार आपल्याला प्रशिक्षणाची गरज आहे, कारण हे एका दिवसात होणारं काम नाही. आता या कृषी कार्याने जो ग्रामीण भागातून हे कार्यक्रम घेतलेला आहे तर हे विद्यार्थी ते पुढं घडवणार आहे, कारण आपण आपल्या रुटीनमध्ये अडकलेलो आहे की आपल्याला ते खतं टाकणं, पेस्टिसाईड मारणं, फवारणी करणं याच्याशिवाय दुसरं सुचत नाही, कारण ते आपण रुटीनमध्ये द्राक्ष बागेवर लागत आपल्याला फवारणी खतं टाकल्याशिवाय करमत नाही किंवा जमत नाही. तर ह्या गोष्टी जर करायच्या असतील तर ह्या विद्यार्थी आहेत हे शिकून घेतील, त्यांना आपण सहकार्य केलं पाहिजे. त्यांना सहकार्य केल्यानंतर आपल्याला ते हळूहळू हे रूपांतरित होणार आहे की आपल्या भावी पिढीला आणि सगळ्यांनाच उपयोगी ठरणार आहे, कारण जमिनीचा पोत सुधारला जाईल, विषमुक्त आपण सगळ्यांना अन्न देणार आहे. आता शेतकरी जरी ग्रामीण भागात राहत असेल तरी शहरात राहणारे त्यांच्या ब्लडमध्ये नाते संबंधामध्ये असणारेच लोक आहे, ते काही वेगळे नाही. शहरात राहणारा माणूस हा काही शेतीपासून वेगळा नाही, त्याची नाक शेवटी शेतीशी जुळली ती. हे आपण एकमेकांसाठी या गोष्टी करणं गरजेचं आहे किंवा आपण स्वतःसाठी तर केलंच पाहिजे, पण शहरात राहणाऱ्या व्यक्तीला ते मिळालं पाहिजे आणि त्या बदल्यात त्याला 2 रुपये भाव जास्त मिळायला पाहिजे याच्यात काही वाद नाही. पण ते सिद्ध झाल्याशिवाय प्रामाणिकरण केल्याशिवाय आपल्याला दुसरा काही याच्यात पर्याय नाही. आज बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना ही अडचण येते की बाबा आम्ही हे उत्पादन केलं तर मग याचं मार्केटचं काय, आम्हाला निश्चित स्वरूपाचं मार्केट मिळेल का. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2 रुपये मिळायला पाहिजे याच्यात वाद नाही, पण सेंद्रिय पद्धतीने केलं तर उत्पादन कमी निघतं हा एकदम चुकीचा गैरसमज आहे. पण आता तो आपल्या मानसिकतेत आलेला आहे, त्याच्यामुळे आपण तो विचार करतो की सेंद्रिय केलं तर माझा उत्पन्न कमी येईल, उत्पादन कमी होईल. पण ह्या गोष्टी हळूहळू आपल्याला समजतील की सेंद्रिय केल्याने आपल्या उत्पन्नात फरक नाही. तर तरी आपण विचार केला की सेंद्रियचे 2 रुपये आपल्याला जास्त मिळायला पाहिजे तर लोक आजही शहरात देत आहेत आणि देतील याच्यात काही शंका नाही. पण आपल्याला त्या मार्केटसाठी कुठे मला हे मिळेल, आम्ही रोमिप संस्था जी आहे रेसिडी फ्री ऑर्गॅनिक मिशन फेडरेशन नावाची आमची संस्था आहे, तर आम्ही शेतकऱ्याला हे मार्गदर्शन करतो की तुम्ही कुठल्या निविष्ठा वापरल्या पाहिजे, तुम्ही उत्पादित केलेला माल कुठे तुम्हाला विकतंय. तर नाशिकला सिटी सेंटर मॉल म्हणून आहे, तर तुम्हाला माहिती असेल तर तिथे त्यांनी 2 गाळे म्हणजे तिथे 1,00,000 रुपयाचं भाडं डिपॉझिट द्यावं लागतं, ते आपल्याला अप्रूव्ह झाले स्वतः की बघ तुम्ही आम्हाला इथे विषमुक्त किंवा ऑर्गॅनिक असलेला माल द्या तर आम्ही तुमच्याकडून 1 रुपये पण घेणार नाही. म्हणजे शेतकऱ्याला तिथे 1 रुपयाही द्यावं लागणार नाही. आमचं त्यांचं ज्यावेळेस मीटिंग झाली पण आढळलं होतं की त्यांना सर्टिफाईड प्रॉडक्ट पाहिजे. आता सर्टिफाईड तर आपल्याकडे नाही, मग सुरुवातीला त्यांना आम्ही विनंती केली की आम्ही आमचे विश्वासाचे जे शेतकरी आहेत ते प्रामाणिकपणे काम करतात, सर्टिफाईड नाही आहे, तर त्यांचे उत्पादनं घ्या. तर आता आपण त्या बेसवर पण त्यांना तयार केलं आहे, पण जर सगळ्या शेतकऱ्यांची स्वतः असेल तर आपल्याला हळूहळू ते मार्केट डेव्हलप करते. तर त्यांनी आपल्याला बुधवारपूर्वला असे 2 वारे दिले होते, त्याच्यानंतर गंगापूरला शंकराचार्य संकुल आहे त्यांनी पण दुसरा आणि चौथा रविवार आपल्याला दिलेला आहे. तर ज्यांची इच्छा असेल तर त्यांनी जर उत्पादन घेतलं कार्यक्रम आणि एका दिवसात होणारी प्रक्रिया नाही, कारण आपण काही वर्ष आपल्याला
आपल्याला ते करता येईल. तर एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो. आणि याच्या जर तुम्हाला काही शंका असेल तर आपण एक संवाद करू. जे मला सांगण्याचं माझं जे ज्ञान घेतलेलं आहे ते मी तुम्हाला प्रयत्न करत एवढं बोलून मी माझे दोन शब्द. धन्यवाद सर आपण मार्गदर्शन आम्हाला शेतकऱ्यांना केल्याबद्दल. मी एक इन्सिडंट सांगते. आपण मोनोक्रोटोफॉसबद्दल तर ऐकलंच असेल. पंजाबमध्ये मोनोक्रोटोफॉस इतक्या जास्त प्रमाणात वापरलं गेलं की आता तिथे 70% अशी जनसंख्या आहे की ज्यांना कॅन्सर झालेलं आहे. 70% जनसंख्येमध्ये कॅन्सरचे प्रमाण आहे. म्हणजे त्यांना कॅन्सर कधी होतो आणि कमीत कमी 30-40% पॉप्युलेशन ही कॅन्सरमुळेच मेली आहे, मरण पावली. आणि त्याचं मुख्य आणि मुख्य कारण जास्त प्रमाणामध्ये वापरला गेलेला मोनोक्रोटोफॉस. जर तिथले धान्य तुम्ही आता पण बघितलं तर त्याच्यामध्ये मोनोक्रोटोफॉसचे रेसिपी तुम्हाला आढळून येईल. जर त्याच बिया तुम्ही परत वापरल्या तरी त्याच्यात मोनोक्रोटोफॉसचा अंश हा आपल्याला दिसून येतो. तर इतका भयानक जो परिणाम आहे ते पंजाबवर उद्भवला आहे, तो आपल्यावर उद्भवू नये. म्हणून ऑर्गॅनिक फार्मिंग हे अतिशय आवश्यक आहे. याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधगुरू चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा.